कोरोना काळातील चणा डाळ गोटा याची चौकशी व्हावी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व अल्पसंख्याक सेलच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील रास्त भाव धान्य दुकानदारांना 2020 मध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या 5 महिन्यासाठी वाटप करण्यासाठी चणा डाळ आली होती, परंतु गोल्डन मधून परमिट नोंदवून चणा डाळ वाटपासाठी न पाठवता बाजारात विक्रीस पाठवली असून त्याची कसून चौकशी करण्यात यावी, याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व अल्पसंख्याक सेलच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोधजी वाघमोडे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आशफाक शेख, रिपाई महिला अल्पसंख्याक सेलचे लैला जमादार, रिपाई महिला आघाडीचे सोलापूर शहर अध्यक्षा सुनीता बोगडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष अजय प्रक्षाळे आदींनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर रास्त भाव धान्य दुकानदार जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांची कसून चौकशी होण्याकरिता रिपाईच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। 2020 मध्ये जे कोरोनाच्या महामारीमध्ये गरीब लोकांना शासनाच्या माध्यमातून जे मोफत धान्य पुरवठा केलं गेलं होतं त्याच्यामध्ये चणाडाळ सुद्धा या ठिकाणी दिली होती। 2020 मध्ये जवळजवळ जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या 5 महिन्यासाठी चणाडाळ आली होती आणि ह्या डाळ्याचं परमिट या ठिकाणी जे रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आहेत सुनील पेंटर यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना आताशी धरून ही संपूर्ण चणाडाळ ही बाहेर खाजगी व्यापाऱ्याला विकून त्या ठिकाणी मोठा या ठिकाणी ते घोटाळा केलेला आहे। या संदर्भामध्ये आम्ही एफडीओला आमच्या पक्षाच्या वतीनं 11/3 निवेदन दिलं गेलं, सगळे जेवढे म्हणजे पुरवठा खात्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी असतील, त्यांचे परत विभागीय आयुक्त असतील, विभागीय उपायुक्त असतील, या सर्वांना या ठिकाणी निवेदन दिलं। 11/3/2021 दिलेलं आहे। त्यानंतर एक वेळ परत अजून एक प्रकार माहितीसाठी पण पुन्हा एकदा मे महिन्यामध्ये किंवा ह्या दिलेल्या अर्जाची काय झाली चौकशी, चौकशी करून त्यांचा अजून कारवाई झाली म्हणून त्यांना स्मरणपत्र एक दिलं, त्यामध्ये जर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रेशन धान्य दुकानदार अथवा अधिकारी जर सहकार्य करत नसतील तर त्यांच्यासाठी त्यांची या ठिकाणी नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी आम्ही दुसऱ्यांदा केली होती, तरी त्याला सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद न देता उलट एफडीओ म्हणजे सोलापूर शहरातील जे अन्नधान्य वितरण अधिकारी आहेत त्यांनी फक्त 4 ओळीचं एक पत्र पाठवून तुमच्याकडेच काय पुरावे असतील तर आम्हाला द्या आम्ही जर तुमचा अर्ज निकाली काढू अशा पद्धतीने त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे। तेव्हा असं या अन्नपूर्ती कार्यक्रमाची चौकशी झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे आम्हाला म्हणजे मी एक आवडून सांगतो की अन्नधान्य घोटाळा हा काय नवीन नाही, हा नेहमीच आहे किंवा नित्यनिन आपल्या सर्वांना सवयच पडलेली की या ठिकाणी घोटाळा झाला त्या ठिकाणी घोटाळा झाला, धान्य एवढं सापडलं धान्य तेवढं साप, परंतु म्हणजे दुःख याचं वाटते की या कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबासाठी आलेले धान्य की त्याच्यामध्ये तांदूळ असेल, गहू असेल, मका असेल किंवा चणाडाळ असेल अशा या धान्याचा घोटाळा बनणं ही खूप लज्जास्पद म्हणजे लज्जास्पद म्हणजे लाजेमानी गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला ह्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे असं आमच्या पक्षाच्या वतीनं म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही बऱ्याचसे म्हणजे निवेदन वगैरे दिलेलं आहे, पण पुन्हा एकदा मी आपल्यासमोर म्हणजे माध्यमासमोर या ठिकाणी वृत्तावरून आलेलं आहे की या प्रकरणाला किंवा घोटाळ्याला आपण आपण ठिकाणी वाचवत पुढावी, लोकांसमोर हा प्रश्न आणावा यासाठी आम्ही आला आहे।